नमस्कार मी जुईली पांगम आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आज आपण भेटलो आहोत वाकडी तिकडी या विनोदी नाटकाच्या निमित्तानं ना, आणि या निमित्तानं एका कोकणी माणसानं ना, निर्मिती क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आणि ते आहेत मूळचे वेंगुर्ला तालुक्यातील गावचे असलेले मात्र कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेले अभय परब ते आपल्या सोबत आहेत आणि या नाटकाच्या निमित्तानं ना ते आपल्या स्टुडिओत आले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत वाकडी तिकडी हे नाटक आणि त्यांचा एकूणच या नाट्य निर्मिती क्षेत्रातला प्रवास याविषयी त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत सर आपलं मनपूर्वक स्वागत हो no, सर मुळात वाकडी तिकडे हे पोस्टर अभिनेता अंशुमन विचारे यांनी रिलीज केलं आपल्या अकाउंटवरून शेअर केलं आणि उत्सुकता या निमित्तानं कमालीची वाढली आहे तर नेमकं वाकडी तिकडे हे नाटक आहे काय वाकडी तिकडी नाटक हे एक तीन मित्रांची कहाणी आहे जे मुंबईसारख्या का शहरामध्ये कामानिमित्त नोकरी साठी किंवा शिक्षणासाठी म्हणून ग्रामीण भागात आलेले नुक� आहेत आणि सर्वसामान्य विषय असा असतो की बॅचलर असल्यामुळे त्यांना जागा भाड्यावर घेण्यासाठी सहसा कोण तयार होत नाही मालक त्यामुळे त्या जागा मिळवण्यासाठी त्यांनी ज्या काही हरकती केल्या आहेत किंवा त्यांनी जे काय स्वतःला एका वेगळ्या भूमिकेत टाकून जी काय धमाल क्रिएट केली आहे त्यांच्या वाटा सगळ्या वाकड्या तिकडे आहेत ह्या नाटकामधल्या त्यांचा मार्ग सरळ असेल त्यांचा हेतू सरळ असेल त्या वाकडी तिकडी नाटकाचं आ, आ, हे जे म्हणजे त्याच्या मागचं जे स्क्रिप्ट आहे हे या सगळ्या मित्रांच्या भोवती फिरतंय आणि त्यातनं एक धमाल कॉमेडी निर्माण होते नाटकाच्या नावामध्येच एक कुठेतरी विनोदी टच आहे आणि हे जे पोस्टर लाँच केलं आहे म्हणजे आमचं त्याच्यामध्ये असं हे होतं हेतू होता की ते कुठेतरी त्याच्यातलं एक उत्कंठा शिगेला पोचवेल जसं तुम्ही आता म्हणालात की ते उत्कंठा शिगेला तर ते आमचा एक हेतू पहिला साध्य झाला त्यामुळे आमचं पहिलं यश हे आम्हाला मिळालेलं आहे ह्या पोस्टरमुळे बरोबर सर अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे यात कॉमेडी किंग अभिनेता अंशुमन विचारे आहेत त्यानंतर लेखन हे श्रमेश बेटकर यांनी केलं आहे आणि तुमचं एक नवीन पाऊल नाट्यनिर्मिती क्षेत्रात पहिल्यांदा तुमची निर्मिती आहे समुद्र मिन मंथन या प्रोडक्शन हाऊस या नावाच्या स्वरूपात तर नेमकी ही भट्टी जमली तरी कशी खरं सांगायला गेलं तर अंशुमनची आणि माझी भेट गोव्याच्या विमानतळावरती आम्ही अचानक भेटलो आजपासून एक चार पाच वर्षापूर्वी आणि एक प्रेक्षक म्हणून मी त्याच्याकडे जस्ट त्याला भेटायला गेलो आणि विमान आमचं दोघांचंही डिले झालं होतं त्या वेळच वेळ होता आमच्याकडे तर त्याचे मी पाहिलेले शो त्याची नाटकं म्हणजे आमच्या तरुणपणापासून जे मी सगळं त्याच्याशी गप्पा मारता मारता आणची अचानक त्या चार पाच तासामध्ये चांगली आमची भट्टी पहिली तिकडे जमली आणि नंतर मग त्याला मी माझा हेतू सांगितला होता की आम्ही असं असा विचार करतो की मला एका एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये मराठी नाटकाद्वारे पदार्पण करायचं आहे त्याने लक्षात ठेवलं ते आणि अचानक त्याचा एकदा फोन आला आणि म्हणाला की असं असं आपल्याला एका विषयासाठी चर्चेला बसायचं आहे आणि तिथून मग ती सुरुवात झाली आणि मग शमेश बेटकर मरा महाराष्ट्र ह्यासचत्रामधलं एक प्रसिद्ध अभिनय केलेला व्यक्ती आम्ही आणि अंशुमन असे आम्ही चर्चेला बसलो आणि शमेशने लिहिलेलं जे लिखाण आहे स्क्रिप्ट आहे ते तंतोतंत माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि एक जे विनोदी नाटकाला यश मिळवण्यासाठी कमर्शियल पार्टमध्ये जे मटेरियल लागतं ते सगळं त्या स्क्रिप्टमध्ये होतं मी नाटक्य एवढा अनुभवी व्यक्ती नाही आहे पण एक प्रेक्षक म्हणून माझा अनुभव फार दांडगा आहे म्हणजे नाटकाची भट्टी जमताना जसं रंगमंच महत्त्वाचा असतो तर प्रेक्षक महत्त्वाचा असतो त्या प्रेक्षकामधला मी अनुभवी प्रेक्षक आहे त्यामुळे ते, ते स्क्रीप्ट बघताना मला जे मटेरियल लागते ते मला दिसत होतं आणि त्यानंतर प्रमुख भूमिका अंशुमन आहे म्हणजे अंशुमनसारखा कलाकार आपल्या नाटकाला मिळतो आहे कारण अंशुमनचं कलाकार त्याचे जे नाट्य प्रयोग्स आहेत त्याचे जे काय त्याने केलेले आहेत कामं हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने प्रेक्षकांनी बघितलेलं आहे आणि प्रसिद्ध कलाकार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला सगळ्या गोष्टी जुळून आल्यासारख्या वाटल्या आणि ती भट्टी ऑटोमॅटिक आता जमली आहे म्हणजे नाटकाच्या नावाप्रमाणे आता ही सुरुवात नेमकी कशी झाली म्हणजे एक पहिल्यांदा तुम्ही जेव्हा भेटला असाल किंवा हे सगळे नाटक असेल त्याची स्क्रिप्टिंग असेल तर ती नेमकी त्याची सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे खरं सांगायचं गेलं तर कोविडच्या आधी आम्ही म्हणजे कोविडचं ज्या पहिलं लॉकडाऊन लागलं ला होतं त्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी आम्ही हे सगळं प्रोजेक्ट फायनल केलं नाटकाचे स्टारकास्ट फायनल केले लेखक आणि डायरेक्टर शमेशच करत होता बाकीचे सहकलाकार नेपथ्य म्युझिक हे सगळं आमचं आम्ही फायनल करून स्टेजपर्यंत पोचलो होतो की स्टेजचं एक फायनाशन झालं होतं आमचं आणि नाटक आमचं रिहर्सल हॉलमध्ये जाऊन रिहर्सल्स होऊन नाटक रेडी पण झालं होतं पण अचानक त्याला कोविडच्या बातम्या यायला लागल्या कोविडचं काही प्र exactly माहीत नव्हतं आपल्या सगळ्यांनाच की काय एक्झॅक्टली आहे ते आणि अचानक तो लॉकडाऊन लागला आणि सगळंच थांबलं ला। थांबल्यानंतर तो प्रोजेक्ट स्टॉप झाला म्हणजे सगळं रेडी होतं आणि नाट्य रंगभूमीवर जायच्या आधी सगळं स्टॉप झाल्यामुळे कमीत कमी ही दीड दोन वर्षाची गॅप त्यामध्ये पडली पण कुठेतरी मनामध्ये असं होतं की हा प्रोजेक्ट आपल्याला रंगमंचावर घेऊन जायचं आहे लेखक डायरेक्टर कदाचित माझ्या फोनची वाट बघत होते की ह्या सगळ्या कोविडच्या प्रसंगातनं आर्थिक व्यवस्था ढासळलेली असताना मंदीचं वातावरण असताना आम्ही असा विचार करून ते करू की नाही म्हणजे प्रोडक्शन हाऊस समजा मग मी अचानक त्यांना समोरून फोन केला आजपासून एक दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आणि त्यांना म्हटलं की आपण हा प्रोजेक्ट आपल्याला स्टेजवर घेऊन गेला पाहिजे आपण जे प्रोडक्ट रेडी केले ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि मग त्यांच्यामध्ये जी हिंमत परत आपण सगळ्यांनी मिळून आम्ही हे के निर्माण केली आणि नव्याने पुन्हा शमेशने मग ते रिहर्सल हॉलपर्यंत हो परत आम्ही गेलो आणि आता आम्ही परत नव्याने नव्या उमेदीने येत्या सव्वीस तारखेला रंगमंचावरती येऊ हो। सर खरं तर तुम्ही आता जो अनुभव तुमचा सा सांगितला होता कोविडचा सा, तो प्रत्येकाला <coughs> आला या क्षेत्रातल्या प्रत्येकाला म्हणजे तो ना अभिनेता असू दे किंवा स्टेज मागचे प्रत्येक कलाकार असू दे सगळ्यांना याचा मोठा फटका बसलाय पण कोविडची परिस्थिती काही प्रमाणात आता थोडीशी कमी झाली असली तरी पूर्णपणे निवळलेली नाही आहे अजूनही अनिश्चितता तेवढीच आहे तर ते मोठं एक धाडस या निमित्तानं तुम्ही करताय तर त्याबद्दल काय सांगा धाड जसं म्हणता येणार नाही कारण कोविड आल्यानंतर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हो काही ना काहीतरी अदलाबदल झालेली आहे म्हणजे लोकांचे चालू बिझनेस थांबले नवीन काही करायचं त्यांचे विचार थांबले व्यावसायिक दृष्टिकोन बदलला लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या पण जसं जसं कोविडचं वातावरण जर तुम्ही म्हणाला की ते निवळलं असेल किंवा नसेल पण कोविडची जी भीती लोकांच्या मनामध्ये होती ती माझ्या दृष्टिकोनातनं निवळली आहे त्यामुळे लोकांनी दोन तीन वर्ष जो काही त्रास सहन केलेला आहे तो त्रास बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला एक मनोरंजनाचा एक दृष्टिकोन आपण जर विचार केला तर तो एक स्ट्रेस बस्टर आहे की तुमचं मनोरंजन झालं तुमचं मनातलं एक त्रास पण कुठेतरी कमी होतो त्यामुळे धाडस ह्या दृष्टिकोनात नाही की रंगमंच नाटक गेल्यानंतर जे पन्नास टक्के कॅपॅसिटी जे सरकारने लोकांच्या फायद्यासाठी किंवा लोकांच्या आरोग्य दृष्टीकोनात जे काही त्यांनी रिस्ट्रिक्शन ठेवले आहेत तिथे कुठेतरी एक विक्रीचा पर्सेंटेज कमी होतो आणि तिकडे धाडस म्हणता येईल की बाबा ते नाट्यगृह फुल हाऊसफुल झालं तर कदाचित ते इन्कम होईल प्रोडक्शन हाऊसच्या दृष्टीकोनात मी म्हणतो तर ते एक धाडस आम्ही केलेलं आहे कारण त्याच्यामागचं कारण असं आहे की ना जसं प्रोडक्शन हाऊस आज माझं नवीन आहे आमचं तर प्रोडक्शन हाऊसला पण एक धाडस करावाच लागणार म्हणजे जर एक व्यावसायिक दृष्टिकोन जर ठेवला तर आम्हाला पण ते प्लॅटफॉर्म लागतो प्रोडक्शन हाऊसला की एक नाटक तुम्ही स्टेजवर घेऊन गेला आणि ते बऱ्यापैकी चालले आणि ते हिट होते त्यामुळे आपण परत नवीन नाटक प्रमोट करू शकतो धाडस करण्यामाग दुसरं कारण असं की समुद्रमंथन प्रोडक्शन हाऊस जे आहे ते व्यावसायिक दृष्टिकोन आणि एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून नाट्य भूमीवरती आलेलं आहे रंगमंचावरती येत आहे Uh, सामाय्यदृष्टीन असं आहे की आपल्याकडे बरेचसे असे होतकरू कलाकार आहेत की जे त्यांच्यात गुणवत्ता था ठासून भरलेली आहे एखादा लेखक असेल डायरेक्टर असेल कलाकार असेल तर त्यांना एक, एक प्लॅटफॉर्म देणं फार गरजेचं आहे कारण त्यांना त्या ते प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्यासाठी जो काय सहकार्याचा हात लागतो तो आम्ही देण्यासाठी पण आमचं प्रयोजन आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोन पण आहे त्यामुळे धाडस आज जे धाडस जे आहे ते उद्याचं करायचं आमचं यश पण असू शकतं अगदी बरोबर तर हे सगळं करत असताना सुरुवात करताना खरं कुठलीही सुरुवात असू दे आव्हानं असतातच असतात तर तुम्हाला अशा कोणत्या सामोरे जावं लागलं आव्हानाला सामोरं जावं लागलं ह्याच्या म्हणजे कसं आहे की मी मुळात एक व्यावसायिक आहे म्हणजे आज मला कमीत कमी, -कमी पंचवीस वर्ष मी व्यवसायामध्ये खंबीरपणे उभा आहे आणि म्हणायला गेलं तर एका हिमतीवरती उभा आहे त्यामुळे जी व्यवसायाला आपण म्हणतो की पैसा लागतो तर माझं असं म्हणणं आहे की व्यवसायाला हिंमत लागते व्यवसाय करायला हिंमत असेल तर पैसा आपसूक येतो कारण व्यवसाय हा पैशावर चालतो हिमतीवर पण चालतो त्यामुळे हे नाटक जेव्हा मी ऐकत होतो तर त्याचे एक कमर्शियल पार्ट पण विचार करत होतो की नाटक प्रेक्षकांपर्यंत कसं जाईल कारण पूर्वी कसं होतं की आम्ही जेव्हा नाटकं म्हणजे माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये म्हणा किंवा माझ्या याच्यामध्ये नाटकं बघताना आमची एक नाटकाची आवड होती कारण आम्ही नाटकं बघायचो आणि ना आवड आपसुक होती त्यामुळे आम्ही नाटकापर्यंत पोचायचो की कुठलं नाटक आलं आहे त्याचं बॅनर आहे कोण कलाकार आहे त्यामुळे नाटकाची आवड होती ती आवड असल्यामुळे ह्या व्यवसायामध्ये आलो दुसरा विषय म्हणजे कमर्शियल दृष्टीनं असं आहे की अडचणी ज्या मला दिसत आहेत की नाटक चांगलं आहे कलाकार चांगले आहेत कंटेंट चांगलं आहे लोकांना हसू शकतं त्याच्यात तसं एक त्या नाटकामध्ये स्क्रिप्ट आहे पण प्रमोशन पार्ट हा फार वीक आहे म्हणजे जो प्रमोशनचा पार्ट लागतो म्हणजे सध्या आपलं प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया जास्त प्रायोरिटीवरती आहे तर तो जो प्रमोशनचा पार्ट आहे हा एक कुठेतरी एक आव्हान आहे म्हणजे नाटकाच्या व्यवसाय दृष्टिकोनातनं तर ते आव्हान झेलताना खर्चाची बाजू पण येते म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टचं एक व्यवसाय दृष्टिकोन असतो म्हणजे त्याच्यातलं किती खर्च आपण करू शकतो किती नाही करू शकतो पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं हे एक नाटकासाठी आव्हान असतं नाटकाचं कंटेंट चांगलं असतं पण ते कंटेंट लोकांपर्यंत पोचवणं हे माझ्या दृष्टिकोनातनं फार मोठं आव्हान आहे सध्याच्या याच्यामध्ये <सभी> त्यामुळे आम्ही तो एक दृष्टिकोन आणि आम्ही तशी एक मॅनेजमेंट ठेवलेली आहे म्हणजे की आपण त्याचं मीडिया मार्केटिंग लोकांपर्यंत पोचण्यासाठी जे काय आपल्याला लागत आहेत मटेरियल्स ते करून त्याला एक इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत पोचवलं तर ते आव्हान कुठेतरी म्हणजे कमी होईल असं मला वाटतं सर महत्त्वाचा मुद्दा हा की आता नाटकाला एक ठरलेला प्रेक्षक वर्ग असतो एक त्याला वयाची मर्यादा येते पण तुम्ही हा युवकांसाठी घेऊन आलाय तर तुम्ही याकडे कसं पाहताय आणि युवकच तुम्ही का महत्त्वाचा या नाटकाच्या दृष्टीनं ना महत्त्वाचा पाठ ठेवला हो आहे युवकांचं असं महत्त्वाचा पाठ असं नाही आहे पण मला असं वाटतं की आपल्या माय ब बोलीमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आपले तरुण वर्ग जो आहे तो म्हणजे आम्ही जेव्हा नाटकं बघितली तर नाटकाचं एक प्रेक्षक वेगळं असतो हे मी माझ्या अनुभवानं सांगतो आणि आम्ही नाटकं बघताना आम्ही म्हणून तरुण असतो आता आता म्हणून तरुणच आहे मी पण तरुण असताना आम्हीही नाटकं बघली तेव्हा ते, ते आम्ही नाटकातून पोचायचो आता असं झालं की तरुण वर्ग जो आताचा आहे त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत वेब सिरीज आहे ते रील्स करतात त्यांना ते मोबाईलमध्ये बरेचशे मटेरियल अवेलेबल आहे तर नाटक हा त्यांच्याकडे एक लास्ट प्रायोरिटी असते की आपण नाटक बघायला कधी जाऊ तर काय नाटकात असणार तर नाटकात खूप काय आहे बघण्यासारखं आणि नाटक म्हणजे ॲक्च्युअल मी बघायला तर कलाकारांची खरी गुणवंता ही त्या स्टेजवरच लागते तिथे रिटेक नसतात ना त्यामुळे ऍक्च्युअली तुम्हाला बघायला मिळते आणि ती कला खरी बघायला आणख खरा आनंद असतो त्यांची कला बघताना त्यांचे हावभाव बघताना तर तरुण वर्गासाठी नाटक आ, हा असा एक दृष्टिकोन आमचा आहे की ह्या नाटकाचं नाव ह्या नाटकाचे कलाकार आणि आता हे जे पोस्टर आहे त्या पोस्टरमध्ये असणारा एक कार्टून जो आमचा एक कार्टून कॉन्सेप्ट आहे तो तरुणांना आकर्षित करेल दुसरा विषय म्हणजे नाटकामधले जे प्रसंग आहेत ते म्हणजे मी बघितलेलं रिअर्सल असल्यामुळे जास्त काय सांगू शकत नाही कारण नाटकाचं जेव्हा ॲक्च्युअली जा बघतील तर ते खरोखर तरुण वर्गासाठी एक म्हणजे हास्य कल्लोळ करणारं नाटक आहे त्यांना आवडेल आणि कदाचित हे नाटक जे आहे वाकडी तिकडे शमेश बेटकरने लिहिलेलं डायरेक्टर केलेलं अंशुमनने लीड रोल केलेलं हे कदाचित यूथ आयकॉनसाठी किंवा यूथ वर्गासाठी हे एक टर्निंग पॉईंट बनेल असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अभिनेता अंशुमन विचारे असतील लेखन श्रमेश बेटकर यांनी केलं आहे पण त्याचबरोबर अजून कोणकोणते कलाकार या, कौन कला या नाटकात आम्हाला पाहायला मिळणार आहेत नाटकामध्ये बरेचसे कलाकार आहेत म्हणजे भूमिकेप्रमाणे पण त्याच्यातले महत्त्वाचे कलाकार किंवा जे त्यांनी आपलं परफॉर्म्स दिलेले आहेत आणि जे, जे प्रमुख भूमिकेमध्ये अंशुमन विचारे श्रमेश बेटकर आहे हर्षदा बामणे म्हणून आमची एक का आमची एक एक आहे जी आता सध्या स्टेजवरती नाटक करत आहेत आणि बाकीचे सहकलाकार आहेत त्यांनी पण आपली बऱ्यापैकी रंगभूमीच्या याच्या रंगभूमीवरती बरीचशी नाटकं केलेली आहेत त्यामुळे नवीन कलाकार पण लोकांना बघायला मिळतील आणि अंशुमन असल्यामुळे नाटकाला एक वेगळं एक आकर्षण निर्माण झालेलं आहे त्यामुळे कलाकार जेवढे आहेत आमच्या नाटकामध्ये म्हणजे ते सगळे कलाकार ह्या नाटकाला त्या त्या भूमिकेमध्ये एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जातील बरेचसे कलाकार का नवीन असतील बरेचसे कलाकार का जुने असतील पण ओव्हरऑल ह्या नाटकामध्ये ते व्यवस्थित सगळं जुळून आले सर तुम्ही मूळचे मातोंड गावचे पण मुंबईत तुम्ही आता बांधकाम या क्षेत्रामुळे तिथे स्थायीक झाला कामानिमित्त स्थायिक झाला पण तुमची ओढ कायम गावाकडेच असते पण हा गाव ते, ते मुंबई हा प्रवास नेमका कसा होता काय काय समोर आव्हानं होती हा प्रवास या प्रवासाविषयी काय सांगा गाव ते मुंबई असं म्हणण्यापेक्षा मुंबई ते गाव असा प्रवास आहे कारण माझा जन्मच मुंबईचा आहे माझं शिक्षण मुंबईचं आहे मी रुपारील कॉलेजमधनं मी ग्रॅज्युएशन केलं परत बऱ्याचशा डिग्रीज माझी मी घेतल्या तर पहिला ओढ शिक्षणाकडे होता पण माझे आजोबा कैलासवासी देवरा विरोजी परब हे या सिंधू जिल्ह्याचे प्रतिष्ठित राजकीय सामाजिक व्यक्ती होत्या आणि त्यांचा जो वारसा आहे किंवा आमचा जो कौटुंबिक वारसा आहे तो कुठेतरी मला त्यावेळेला माझ्या गावची ओढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला माझे बाबा अविनाश देवराव परब माझी आई अनिता अविनाश परब ह्या दोघांनी पण आम्हाला लहान असल्यापासून गावची ओढ म्हणजे मला असं वाटतं की गावची ओढ निर्माण करण्यासाठी माझे पालक पण तेवढेच कारणीभूत आहेत म्हणजे मला आठवते की गावच्या कुठल्याच कार्यक्रमाला असा कार्यक्रम होता की मी तिथे शाळेत असताना पोचलो नाही म्हणजे माझे बाबा गणपती असू दे किंवा बाकीचे बरेचसे देवीच्या जत्रा असू दे देवी सातेरीचं आमचं सा मोठं मंदिर आहे मातोंडमध्ये आज तिच्या कृपेने आज मी इथपर्यंत आहे घोडेमुखाचं मंदिर आहे आमचं श्रीदेव घोडेमुखाचं तर ह्या सगळ्या मंदिराचे कार्यक्रम त्यामुळे त्यावेळेला आम्ही लहान असल्यापासून बाबांचा हात पकडून मी गावी जाणं आणि ते कुठेतरी ते माझ्या मनात राहिलं आणि गावाबद्दलची ओढ आहे म्हणजे ज्या मातीचा जो अभिमान आहे तो मी तसाच जपला आणि आज माझे गावामध्ये जास्त मित्र आहेत आणि शहरात फार कमी असतील आणि माझे गावचे जे मित्र आहेत ते माझ्या खांद्याला खांदा लावणारे आहेत तिकडचं जे माझं मातोंडचं तरुण युवक मंडळ आहे हे माझ्या अडीअडचणीला किंवा आम्ही एक एक काहीतरी एक, एक, एक कार्यक्रम गावामध्ये राबवण्यासाठी एकत्र आलो आणि आज आम्ही चांगली मैत्री जमली त्यामुळे गावाबद्दल सिंधू जिल्ह्याबद्दल मला फार प्रेम आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हे जे नाटक शुभारंभाचं नाटक करायचं होतं तर नाट गावाबद्दल प्रेम आहेच पण जी एक बांधिलकी आहे म्हणजे इकडचं नाट्यगृह हे चांगल्या प्रतीचं क्वालिटीचं नाटक नाट्यगृह बनलेलं आहे मरुजूदन कालेलकर नाट्यगृह आणि मी स्वतः श्री राजन गिरोप यांच्याशी चर्चा केली होती ते मला म्हणाले की तुम्हाला काय लागली मदत तर आपण तुम्हाला तिथे करू नाट्यगृहामध्ये त्यामुळे हे नाटक आपल्या मायभूमीत आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील होतो माझी जी नाटकाची प्रोडक्शन टीम आहे त्यांना असं डिफिकल्ट वाटत होतं की आपण एक शो तिकडे घेऊन जायचा आणि ते व्यावसायिक ह्याच्यात बसत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवू शकत नाही त्यामुळे माझी एक इच्छा होती माझा एक संकल्प होता आणि तो पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मायभूमीमध्ये मा वेंगुर्ल्यामध्ये मा हे नाटक शुभारंभाचा प्रयोग मी तिथे ठेवलेला आहे त्यामुळे ही सगळी जी जमलेल्या आहे गोष्टी ह्या माझ्या गावच्या बांधिलकीमुळे सिंधूर जिल्ह्याच्या बांधिलकीमुळे आणि मातोंड बांधिलकीमुळे झालेल्या आहेत सव्वीस फेब्रुवारीला वाकडी तिकडी वेंगुर्ल्यात होतोय पहिला शुभारंभाचा प्रयोग वेंगुर्ल्यात होतोय तुमचं स्वप्न या निमित्तानं साकार होतंय म्हणजे कोकणची माती त्यात तुमचा शुभारंभ करण्याचं तुम्ही ठरवलेलं आणि त्याप्रमाणे तुम्ही आता पुढे घेऊन चाललाय आता काय भावना आहेत आता अशा भावना आहेत की म्हणजे आपल्याला एक नवीन क्षेत्रामध्ये मी पदार्पण करतोय म्हणजे मी म्हणण्यापेक्षा आम्ही ह्याच्यामध्ये आमचे मोठे बंधू अमित परब आशिष परब आम्ही असे त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आम्ही सगळे भागीदार आहोत तर त्या प्रोडक्शन हाऊसचं नाटक हे माझ्या मायभूमीत लागतं आहे ह्याच्यामागचं कारण असं आहे की माझ्या मायभूमीमधील माझे जवळचे सगळे सहकारी माझे मित्र माझे ज्येष्ठ लोक हे सगळे त्या नाटक बघायला येतील त्यांचा जो एक मनापासून आशीर्वाद मिळेल ह्या नाटकाला श्रीदेवी सात्रीचा पण आशीर्वाद मिळेल घोडेमुखाचा पण मिळेल हे सगळे देवस्थानं जेवढी आहेत आमची इतके ते त्यामुळे त्या आशीर्वादामुळे त्या, आशीर्वादा त्या नाटकाला एक पुढे जाऊन प्रगतीपथावरती जाईल अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी ते मायभूमीत घेऊन ना आलो नाटक की आपल्या जवळच्या लोकं हे आपल्या जवळच्या लोकांना नेहमी पुढे नेतात आणि त्यांना मायाबद्दल अभिमान आहे आणि ते ह्या नाटकाला मनापासून आशीर्वाद देतील माझे सगळे मित्र ह्या मनापासून नाटकाला प्रमोट करतील त्यामुळे माझं जे स्वप्न होतं की नाटकाची सुरुवात प्रोडक्शन हाऊसची सुरुवात ही मायभूमीतनं करायची ती पुढे जाऊन यशस्वी होईल आता तुमच्या माध्यमातनं अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे यापुढेही ती मिळत राहणार आहे तर अशा नवदितांना तुम्ही काय आवाहन करा नवरितताना माझं असं आव्हान आहे की ज्यांना कलेची आवड आहे तेच ह्या क्षेत्रामध्ये दिसतील म्हणजे ज्यांना कलेची आवड आहे कारण कलाकार हा या क्षेत्राचा एक प्रमुख स्तंभ आहे त्यांच्या कला जपल्या गेल्या पाहिजेत त्यांच्या मनातले विचार हे स्ट्रीपवरती आले पाहिजेत त्यांच्यामध्ये तसं एक आश्वासन निर्माण केलं पाहिजे विश्वास त्यांना निर्माण केला पाहिजे की असे पण प्रोडक्शन हाऊस आहेत की जे आमच्या स्क्रिप्टला चर्चेला घेतील आमच्या कला बघतील आमच्या कलाकार बघतील बऱ्याचशा एकांक स्पर्धा होत असतात बरेचसे कलाकार स्टेजवर जात असतात के त्यांनी केलेली मेहनत बघितलेली आम्ही म्हणजे एखादा कलाकार जाऊन स्टेजवर परफॉर्म जेव्हा करतो त्याचा जो त्याच्या मागची जी मेहनत असते ही कमीत कमी, -कमी पाच दे ते सहा वर्ष दहा वर्ष ती मेहनत करून त्या स्टेजवर पोचतात काही कलाकार प्रसिद्ध होतात काही ओळखीमुळे पुढे जातात काही कलेमुळे पुढे जातात पण त्यांना जो एक स्टेज लागतो आहे ना तो स्टेज देण्यासाठी आम्ही हे प्रोडक्शन हाऊस म्हणजे तो एक दृष्टिकोन पण ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला मला त्यांना एवढंच सांगायचं की तुमच्या कला ह्या तुम्ही जपा आमच्यासारखे प्रोडक्शन मी माझंच सांगत नाही असे बरेचसे प्रोडक्शन हाऊस आहेत की जे उद्या भविष्यात जाऊन अशा कलाकारांना घेऊन त्यांच्या स्क्रिप्ट घेऊन त्यांना स्टेजवरती घेऊन जाईल त्यामुळे कले तुमच्या कलेचं जे तुमचं प्रेम आहे ते तुम्ही सोडू नका त्याचा व्यवसाय दृष्टिकोन आम्ही सांभाळू तुम्ही तुमच्या कला जपा आणि आम्ही तुमच्या कलेला पुढे घेऊन जाण्यासाठी जेवढं स करा लागेल तेवढं आम्ही करायला तयार आहोत सव्वीस फेब्रुवारीला वाकडी तिकडे नाट्यगृहात येतोय काय आवाहन कराल संपूर्ण नाट्य रसिकांना सगळ्या प्रेमींना नाट्य रसिकांना आव्हान आहे की नाट्यगृहामध्ये वेंगुर्ल्याच्या नाट्यगृहामध्ये हे नाटक आम्ही सव्वीस फेब्रुवारीला प्रदर्शित करतोय ओपनिंगचा शुभारंभाचा प्रयोग वेंगुल्याच्या मायभूमीत आम्ही घेऊन येतो आहे तर वेंगुर्ल्यामधील किंवा इतर बाजूच्या गावामधील हे मी सिंधू जिल्ह्यातच बोलतो तर त्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांनी हे जे नाटक आहे हे सिंधुदुर्गाचं नाटक आहे असं समजून ह्या नाटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी जी गर्दी आम्हाला अपेक्षित आहे ती तुम्ही करून द्याल नाटकाला तुम्ही पसंतीस नाटक उतरेल आमचं नाटक तुम्हाला आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही आमचं नाटक बघायला या तेवढीच आमच्या नाटकाला तुमच्यामुळे सहकार्य होईल धन्यवाद सर आपण आलात सिंधुदुर्ग लाईवच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात आणि वाकडी तिकडी पहिला शुभारंभ वेंगुर्ल्यात आहे सव्वीस फेब्रुवारीला हा येतो आहे त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या निमित्तानं अनेक तुमच्या माध्यमातून वेगवेगळी कलाकृती आम्हाला पाहायला मिळत राहू देत ह्याच पुन्हा एकदा शुभेच्छा देते धन्यवाद तर वाकडी तिकडी हे नाटक सव्वीस फेब्रुवारीला बेंगुर्ल्यात होतं आहे आणि कोकणी माणसानं कोकणी माणसांसाठी केलेला हा पहिला प्रयोग आहे तर तो पाहायला तुम्ही नक्की नाट्यगृहात या आणि आपल्या कोकणी माणसाला भरभरून प्रेम द्या हेच आवाहन आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून करतो आहे इथंच थांबतो आहे पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह धन्यवाद